पुणे शहरात वारकऱ्यांचा महासागर लोटणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी इथून तर तुकाराम महाराजांची पालखी आकोडी इथून पुण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले. तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. तर पुण्यातली ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी माऊलींची पालखी येते, त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांची पालखीचंही आगमन होत आहे. आणि त्यामुळं पुणे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि इथं वारकऱ्यांची सध्या मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं वारकरी इथं उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर इथल्या काही रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, वाहतुकीसुद्धा बदल करण्यात आला आहे. त्यामुळं पुणेकरांना जर या मार्गांवरून जायचं असेल तर ते मार्ग नेमके कोणकोणते ते लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण वारकऱ्यांची एवढी गर्दी आहे की या रस्त्यावरून जाण्यासाठी वाटच दिसत नाही आहे, जागा दिसत नाही आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर इथल्या काही रस्त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, काही रस्ते बंद आहेत. तर शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल केले. तुकोबांची पालखी नानापेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये आहे आणि माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. तर ही दृश्य आपण बघू शकतोय पुण्यातली. पुणे शहरामध्ये वारकऱ्यांचा महासागर लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी इथून आणि तुकाराम महाराजांची पालखी आकोडी इथून पुण्यामध्ये येते. त्या पार्श्वभूमीवर नेमकं कसं चित्र आहे ते आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून. पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांचीही प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. फक्त वारकरीच नाही तर सामान्य पुणेकर या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथं मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत आणि त्याचबरोबर वारकऱ्यांची सेवाही केली जाते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.